शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर आज मुंबईत कालवा समितीची बैठक होत असून त्यावर पुण्याला सध्या दिले जाते तेवढेच पाणी द्यायची की त्यात कपात करून ते 1150 ml करायचे याचा निर्णय होणार आहे. महापौर मुक्ता टिळक या बैठकीसाठी जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीत हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. मापदंडापेक्षा अधिक पाणी उचलणाऱ्या महापालिकेला प्रतिदिन 1150 दशलक्ष लिटर की त्यापेक्षा अधिक पाणी द्यायचं याचा फैसला सोमवारी मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीला जलसंपदा विभाग, महापालिकेचे अधिकारी, शहराचे आमदार, जिल्ह्यातील खासदार आणि पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. महापालिकेतील प्रतिदिन 1350 दशलक्ष लिटर पाणी देण्याबाबतची मागणी शहराचे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून केली जात आहे, त्यामुळे शहराला नेमके किती पाणी मिळणार याचा फैसला सोमवारी होणाऱ्या बैठकीतच होणार आहे.